आठ जानेवारी रोजी आर पी एफ ठाणे नागपूर यांना सुमारे दुपारी दोन पंचेचाळीस वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून विशाखापट्टण नवी दिल्ली एक्सप्रेसच्या एच वन कोच समोरून एक व्यक्ती एका लाल रंगाच्या ट्रॉली बॅग सोबत रिटा आढळून आला बॅगची झडती घेतली असता त्यातून पाच लाख रुपयाचे पिवळ्या धातूचे सोन्याचे बिस्किट तसेच दोन लाख त्रेसष्ट हजार रुपयाची रोकड सापडून आली असून या प्रकरणाचा पुढील तपास कस्टम व केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग नागपूर करत आहे आठ जानेवारी रोजी आर पी एफ पोलीस स्टेशन नागपूर येथे खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन प्रभारी आर एल मीना पोलीस निरीक्षक आर पी एफ पोलीस स्टेशन नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक सीताराम जाट हवलदार नवीन कुमार हवलदार मुनेश गौतम आणि हवलदार अजय सिंग यांनी नागपूर रेल्वे स्थानकाला भेट दिली ट्रेन क्रमांक दोन शून्य आठ शून्य पाच विशाखापट्टणम नवी दिल्ली एक्सप्रेस नागपूर रेल्वे स्थानकावर दोन वाजून पंचेचाळीसच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या एच वन कोचसमोर एक, कोच एक व्यक्ती लाल रंगाची ट्रॉली बॅग घेऊन संशयास्पद स्थितीत फिरताना आढळून आला त्यामुळे सदर व्यक्तीला ट्रॉली बॅगबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाहीत सखोल चौकशी केल्यावर पिशवीत जुने कपडे मिठाईचा डबा व दोन लाख त्रेसष्ट हजार रुपये रोख रक्कम व त्याच्यासोबत पाच लोक रुपयाचे सोन्याच्या पिवळ्या धातूचे बिस्किट आढळून आले जी आर पी आर पी एफ आणि आय कस्टम आणि सेंट्रल एक्साइज यांनी या रोख आणि पिवळ्या धातूंच्या बिस्किटांबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की त्याच्याकडे या संदर्भात कोणतेही कागदपत्र नाहीत त्याची माहिती आयकर विभागाला देण्यात आली योग्य कारवाईसाठी हे प्रकरण कस्टम आणि सेंट्रलच्या एक्साइज उत्पादन शुल्क विभाग नागपूरकडे सुपूर्द करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास कस्टम व केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग नागपूर करीत आहेत या घटनेची माहिती एमसीओ नागपूरला देण्यात आली